आज सध्या युती आहे, भारतीय जनता पार्टी शिवसेनांची युती आहे, देशामध्ये मोदीजी आहेत, राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, आणि अशा याच्यामध्ये मला उमेदवारी या ठिकाणी मिळणं हा माझा मोठा सन्मान आहे. मी असं माझं भाग्य समजतो, मला बोलायला खूप आहे. परंतु या ठिकाणी दोन माजी आमदार उभे आहेत, दोघं माजी आमदार जे आहेत, एक तर देवाला मानतच नव्हता, त्यांनी 8 महिने पहिले राजीनामा देऊन टाकला, प्रचंड अहंकार आणि लोकांची काही घेणं देणं नाही. 25 वर्ष या ठिकाणी त्यांनी जनतेची दिशाभूल केली, रोज पाणी देऊ रोज पाणी देऊ, त्यांनी काही केलं नाही. या शहराला जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं शहर बनवू अशी भुलथाप मारून गोटेंनी या ठिकाणी या जनतेला फसवलं. दुसरे कदम मांडे आमचे माजी आमदार, ते 2 वेळा पराभूत झाले. या ठिकाणी आल्ली बाबा 40 चोर सर्व गाव गुंडांना ते घेऊन फिरत होते, म्हणून या जनतेने त्यांना देखील घरचा रस्ता दाखवलेला आहे. एकाने देवाला मानायचं नाही, दुसऱ्याने राम मंदिर नको म्हणून कळवळ करायचा, आणि आज त्याच पद्धतीने मत मागत फिरायची. बाबरी पडली तेव्हा निषेध करायला जाऊन बसले हे कदम मांडे, आणि आज म्हणे मला निवडून द्या. म्हणजे जो आमचा देश आहे खऱ्या अर्थाने ही बुनियाद आहे, धर्माच्या आधारावर आम्ही या ठिकाणी जिवंत आहोत. जगातला एकच देश आहे हिंदुस्थान, आणि या हिंदुस्थान म्हणे परमेश्वर सर्व शक्तिमान परमेश्वर आहे, त्याच्याशिवाय कोणाचंच काही होत नाही, त्याच्या समोर नतमस्तक झाल्याशिवाय कुठंच काही होत नाही. आणि एवढं असताना देखील हे लोक इतके हुशार आहेत, हे देवाला मानत नाही, आणि देवाला मानणाऱ्या लोकांचे टिंगल करतात, आणि हे वेळोवेळी आता धार्मिक रूप धारण करतात. नदी किनारे असलेले आमचे मंदिर पाडले, आणि म्हणे नदी किनारे मंदिर चालत नाही, आणि आता म्हणे नदीमध्ये मंदिर बांधतायत. तुम्हाला किनाऱ्यावर चालत नाही, देशामध्ये नदीचे किनारे सर्वत्र मंदिर आहेत. असा एकही गाव एकही शहर दाखवून द्या की नदीचे किनारे तीर्थक्षेत्र नाही. आमचे मंदिर पाडले, आम्ही संघर्ष केला, आणि महाकाली मंदिर, हनुमानचं मंदिर, रात्रभर आम्ही आंदोलन केलं, ते मंदिर वाचवली, आणि आज हे नदीच्या मासधार मध्ये मंदिर घेऊन आले, मूर्ती घेऊन आले. म्हणजे तुम्ही देवाला मानत नाही आणि इकडे मंदिर घेऊन आले, असे तोफांडे लोक आहेत, करंटे लोक आपल्या समोर आलेले आहेत. बंधू भगिनींना माझी नम्र विनंती आहे, तुमच्यावर भरोसा ठेवून, तुमच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी शिवसेना पक्ष प्रमुखांनी एका फाटक्या तुटक्या गरीब कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली आहे. फार मोठा सन्मान आहे, आणि तुमची देखील जबाबदारी बंधू भगिनींनो. या हिलाल माळीला आपण जसा साहेबांनी आशीर्वाद दिला तसं तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. मी असं समजतो 21 तारखेला आपण धनुष्यबाणाचं बटन दाबावं, प्रचंड मतांनी मला निवडून द्यावं. शिवसेना पक्ष शिवसेना प्रमुखांचं 30 वर्ष झालं या ठिकाणी स्वप्न आहे. या धुळे शहराचा आमदार शिवसेनेचा पाहिजे, आणि स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे. आणि मनोज साहेबांनी मला उमेदवार दिलेले, शिवसेना पक्ष प्रमुखांनी जो विश्वास टाकलेला आहे त्यांनाही माहिती आहे. शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं धुळ्यातला आमदार हा शिवसेनेचा पाहिजे, आणि म्हणून आता तुम्हाला ही विनंती करतो, 30 वर्ष तुम्ही जे केलं ते केलं, आज शिवसेनेचा आमदार तुमच्यावर सोपवलेला आहे. एका गरीब सर्वसामान्य कुटुंबातला रोज तुम्हाला भेटतो, त्या हिलाल माळीला आपण आशीर्वाद द्यावा प्रचंड मताने. 21 तारखेला आपण मतदान करावं, आणि या ठिकाणी आपण साहेबांचं मार्गदर्शन ऐकणार आहोत, म्हणून मी जास्ती वेळ न घेता थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. निशाणी तर आपल्याला माहिती आहे, प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण, आणि निशाणी माझे 3 आहे. 3 नंबरचं बटन आहे, 3 क्रमांकावर माझं नाव आहे, त्याच्या समोर धनुष्यबाण आहे. 11 3 आहे, तारीख 21 आहे, 2 आणि 1 3 होता. माझी जन्मतारीख 21 आहे, लक्षात असू द्या. जय हिंद जय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी उभ्या महाराष्ट्रात ज्यांचा भगवा झंझावत चालू आहे, आणि गेल्या अनेक वेळपासून ज्यांची आतुरतेने आपण मार्गदर्शनासाठी वाट बघत आहेत, ते शिवसेनेचे पक्षप्रमुख यांना विनंती करतो की आपण आता मार्गदर्शन करावं. साहेब तू मागे वळो. समोर बस. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेले माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि माता,
बऱ्याच वर्षांनंतर धुळ्यामध्ये आलेलो आहे आणि खूप वर्षानंतर हिलालचं भाषण ऐकलंय. आता याला हिलाल म्हणायचं की जहाल म्हणायचं मला माहित नाही, पण एक प्रामाणिक कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने धुळ्यावरती आपला हक्काचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज झालेला आहे. गेल्या वेळेला आपण वेगळे होतो, शिवसेना वेगळी, भारतीय जनता पक्ष वेगळा. तेव्हाही तुम्ही मतदान केलं, तेव्हाही तुम्ही निवडून दिलं एका माणसाला. ज्याला निवडून दिलं त्याने तुमच्या पदरात काय टाकलं मला माहित नाही. कोणतरी म्हणाल की नुसतं आमच्या पदरामध्ये दगड धोंडे गोटे पडले, आता ते गोटे घेऊन चढणार काय कल्पना नाही. आता आपण एकत्र आलेलो आहोत, एका विचारीची माणसं. गेल्या वेळेला झालं जे होऊन ते घडलं, पण आता तसं करायचं आहे. कारण एक आपल्या लक्षात आलं की जर का आपण एकमेकांमध्ये भांडलो तर केवळ राज्यच नाही तर अख्खा देश नको त्यांच्या हातामध्ये जाईल. आणि मी लोकसभेला जी युती केली माझं स्पष्ट धोरण होतं. शेवटी थोडेफार मतभेद असू शकतात, ते सुद्धा जनतेच्या प्रश्नावरती होते. आणि माझ्यासमोर प्रश्न होता की एक तेव्हा वातावरण असं होतं की कदाचित दिल्लीत कोणाचं सरकार येणार नाही आणि त्याला काय म्हणतात हंग पार्लमेंट. आणि दुर्दैवाने तसं घडलं असतं तर आपण काय करू शकलो असतो, काय केलं असतं आणि कोणाच्या हातामध्ये हा देश दिला असता. जो तेव्हाचा जो काही काँग्रेसचा जाहीरनामा होता आणि आपला युतीचा वचननामा होता त्याच्यामध्ये जी दोन कलम होती जे मी पूर्ण राज्यभर फिरलो होती सांगत, आणि त्याच्यात मला अभिमान आहे की लोकसभेवरती आपला भगवा फडकवल्यानंतर आपण त्यातलं एक वचन पूर्ण सुद्धा केलं, आणि ते म्हणजे काश्मीरचा 370 कलम काढणं. हे मी का तुम्हाला सांगतोय, मुद्दामहून आठवण करून देतोय की जेव्हा आपण सांगत होतो की काश्मीरचं 370 कलम काढू तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले बोंबलत होते की काही झालं तरी आम्ही एक कलम काढणार नाहीच. आपलं दुसरं जे एक महत्वाचं वचन त्याच्यामध्ये आहे की जो कोणी या देशाची गद्दारी करेल, द्रोह करेल, त्याच्यावरती आम्ही देशद्रोहाचा खटला टाकून तो सिद्ध करून आम्ही त्या कोणी जरी असला तरी त्याला फासावरती लटकू. याला म्हणतात देशप्रेम, याला म्हणतात सरकार. आणि आपल्या समोर काँग्रेस काय सांगत होतं की आम्ही ते कलमच रद्द करून टाकू. मग अशा लोकांच्या हातामध्ये जर आपण देश दिला नाही तर आपलं स्वतःचं घर म्हणजे आपलं राज्य लेणार होत का? आज हिलाल एक चांगला तयार झालेला शिवसैनिक आहे. या व्यासपीठावरचे सगळे युतीचेच उमेदवार आहेत. कुठे सगळ्या ताई आहेत, हिलाल आहेत, जयकुमार तुम्ही आहात, दादा भुसे पण आहेत, कोण कोण आहेत, सगळेच हे सगळे एकजूट आहे. आता जिथे जिथे धनुष्यबाण तिकडे धनुष्यबाण आणि जिथे कमळ तिकडे कमळ, आता तिसरी निशाणी नाही. म्हणजे हिलालचा नंबर जरी 3 नंबरवर असला तरी तिसरी निशाणी नाही, निशाणे 2च, जिथे कमळ तिकडे कमळ, जिथे धनुष्यबाण तिकडे धनुष्यबाण. पण एका चांगल्या विकासाचं स्वप्न घेऊन विकासाच्या स्वप्नासाठी आपण एकत्र आलेलो. आपल्याकडे यायला मला उशीर झाला कारण सकाळीच माझी थोडी उशिरा सुरू झाली. एक वचननामा प्रकाशित करायचा होता, त्याने त्याच्यामध्ये जरा वेळ गेला कारण पत्रकार बांधव आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे प्रश्नाला प्रश्न प्रश्नाला प्रश्न. मग त्यांच्याशी त्यांची भेटीगाठी झाल्यानंतर मी निघालो आणि मग उशिरा सगळा दिवस सुरू झाला. म्हणून अक्कलकुव्याला गेलो होतो. अक्कलकुव्याला गेल्यानंतर मला खरंच आश्चर्य वाटलं की अशीच किंवा याहीपेक्षा प्रचंड गर्दी तिकडे. अक्कलकुवा म्हणजे एक टोकाचं गाव आपलं, कुठे आपल्या राज्यातलं कोपऱ्यातला एक मतदारसंघ नंबर 1चा. पहिल्या प्रथम तिकडे धनुष्यबाण घेऊन आपला आमशा उभा राहिलेला आहे, आमशा पाडवी. तमाम गाव तमाम सगळं तो मतदारसंघ. मला खरंच एक समाधान आहे की एक 50 वर्षापूर्वी म्हणजे धुळ्यात आज जर मी बऱ्याच दिवसानंतर आलो असलो तरी काही असं नाहीये की पहिल्यांदाच आलो. मी लहान असल्यापासून धुळ्यात आलेलो आहे आणि तेव्हाच्या आठवणी म्हणजे मोगलाईकर होते, बापू शार्दूल होते, नवले होते, सगळी जुनी जुनी माणसं होती. आणि मी हिलाल वगैरे, आता हिलाल काय भूपेंद्र काय काय तसे काय वयाने वयस्कर नाही झाले, माझ्याच अलीकडे पलीकडे आहेत किंबहुना लहानच आहेत माझ्या. ही सगळी तरुण तरुण मुलं. आता आपण जे काही हातामध्ये कंकण मारलेले आहे त्याच्यामध्ये धुळ्यामध्ये नेमकं काय करणार, मी मुद्दा म्हणून डॉक्टर साहेबांना विचारलं कारण डॉक्टर पण तसे आपल्याच परिवारात, आजही आपल्याच परिवारात आहेत. आणि
मध्ये मोठी जबाबदारी त्यांनी पार पाडली. तर ही सगळी आपली एका परिवारातली माणसं, एका विचाराचा हा परिवार आहे, भगवा परिवार आहे. जर कुठे गफलत झाली, मध्ये कोणतरी एक उभा राहिलेला अपक्ष, कोण तुम्ही सांगले ते एनएससी बँक मधला, त्याच्यात त्याच्यावरती ईडीची चौकशी चालू आहे, मग आतमध्ये गेला तर काय करणार? कदम कदम बडायच्या कुठे कुठे जाणार तुरुंगात? आणि अशा लोकांना कोण मदत करत असेल, कोण काय करत असेल, मला कळत नाही. स्वतःच भवितव्य अंधकारात आहे आणि पूर्ण शहर आणि ही तमाम जनता त्याला तुम्ही अंधकारात घेऊन जाणार. खरं काय झालेलं आहे, गेल्या एक दोन दिवसापासून या प्रचारातली रंगतच गेलेली आहे. कारण निवडणूक म्हटल्यानंतर कसं एक हमरी तुमरीचं वातावरण असतं. आम्ही तुमच्यावरती आरोप करतोय, तुम्ही आमच्यावरती आरोप करताय, पण समोर यावेळेला टीका करायला कोण राहिलेलंच नाही. काँग्रेस नाही राहिला ना राष्ट्रवादी शिल्लक राहिली. आता एकतर्फी आपण जातोय आणि एवढ्यासाठी, कारण समोरच्याने जी काही पाप करून ठेवलेली आहे त्या पापाचे घडे आपण फोडतोय आता आणि ते भरलेत पूर्ण. पण त्यांनी केलेली पाप ही आपण उघडत नाही बसणार. त्यांचं जे काही नाकर्ते पण होतं, म्हणून या धुळे शहरामध्ये सुद्धा अजून देखील पिण्याच्या पाण्याची बॉम्ब आहे. मी या तमाम सगळ्या आपल्या युतीच्या शिलेदारांना सांगतोय की पुन्हा एकदा धुळेकर आपल्याला भगवायला पाठिंबा आणि आशीर्वाद देणार आहेतच, नक्कीच देणार आहेत. महापालिका आहे, आमदार आपला येणार, खासदार आपला आहे, राज्यात आपलं सरकार, केंद्रात आपलं सरकार, महापालिका पण आपली. आणि हे झाल्यानंतर, हा त्रिवेणी संगम झाल्यानंतर, डॉक्टर तुम्ही आहात आणि तुम्ही सगळेजण आहात, जयकुमार जी आहात, सगळे आहात, हिलाल तुम्ही पण, कारण तुम्ही इथले आमदार असणार. माझ्या या धुळेकरांना रोज पिण्याचं पाणी, स्वच्छ पिण्याचं पाणी हे दिलं गेलंच पाहिजे, हे वचन मी आपल्या वतीने मी धुळेकरांना देतोय. पिण्याचं पाणी दिलं पाहिजे. गुंडागर्दी सुद्धा वाढते. काही जणांनी माझ्याकडे तक्रार केली की माता भगिनींचं मंगळसूत्र उडवलं जातं. कोण आहे ती लोक, कुठून आली ही लोक? जर काय कडक सरकार असेल, मधल्या काळात इथल्या ज्या आमदाराने घोळ घातला म्हणून थोडं इकडे तिकडे झालं, पण आता तसं होणार नाही. कारण आता आपला हक्काचा आमदार असणार आहे, हक्काचं सरकार आहेच. आणि शिवशाही मानणारी आपण म्हटल्यानंतर त्या शिवशाहीमध्ये महिलांचं मंगळसूत्र तर सोडाच, पण त्यांच्याकडे वाकड्या नजरेने जर का कोण बघेल तर खरंच त्याचे डोळे काढून हातामध्ये देण्यासारखं आपण सरकार करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. ज्या काही गोष्टी मी आता थोड्या समजून घेतल्या त्याच्यात मला सांगितलं होतं की मनमाड इंदूर रेल्वे मंजूर झालेला आहे, मंजूर झालाय. आणि एक आनंदाची गोष्ट अशी, कारण डॉक्टर साहेब इकडे स्वतः तिकडे केंद्रात मंत्री असल्यामुळे त्यांना सगळे मार्ग माहिती आहेत, निधी आणायचा कसा, आणि सगळे आपलीच लोक बसलेली आहेत. हा जो काही सुद्धा मार्ग आपण केलेला आहे, मंजूर केलेला आहे, त्याला सुद्धा युती सरकारच्या माध्यमातून, म्हणजे राज्य सरकार असेल आणि केंद्राचं ते काम आहे, राज्याकडनं पाठपुरावा करून कुठे एकही पैसा कमी पडू न देण्याची जबाबदारी सुद्धा ही आज आम्ही घेत आहोत, युती म्हणून घेत आहोत. मग इंदूर तो रेल्वे मार्ग असेल, मुंबई दिल्ली इंडस्ट्रियल कॉरिडॉर असेल, दुसऱ्या फेजमध्ये धुळ्याची निवड झाली बरोबर ना, आणि हा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न नाही, हा पूर्ण करून दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे सुद्धा वचन मी तुम्हाला देतोय. आहेत ना, करायचं असेल तर नुसतं मत नाही. एवढी गर्दी जमलेली आहे कशासाठी जमली, काय म्हणून जमली? इतर जे कोणी उपटचुंब मध्ये मध्ये उपटतात आणि सांगतात की आम्ही हे करू ते करू, इतके वर्ष तुम्ही का नाही केलं? पवार साहेब जे म्हणतात की काही झालं तरी मी हे सरकार घालवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, मी तर नेहमी हेच सांगते की माणसाने कधी स्वस्त बसूच नाही, नेहमी काम करत राहावं. म्हणून पवार साहेब तुम्ही कधी स्वस्त बसू नका अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. सतत तुम्ही तुमचे जे काही उद्योग आहेत काड्या घालण्याचे ते करत राहा, पण हे सरकार काही जात नाही, हे सरकार काही पडत नाही, कितीही प्रयत्न करा आपण स्वस्त बसू नये अशीच माझी प्रार्थना आहे. कशासाठी पाडायचं, कशासाठी घालवायचं, काय केलं या सरकारने वाईट? आजपर्यंत ज्या काही गोष्टी तुम्ही केल्या नव्हत्या त्या आम्ही करतो आहोत. आज जो वचननामा मी तुमच्या चरणी सादर केलेला आहे त्याच्यामध्ये जी माझी वचनं आहेत ती वचन आहेत, आणि त्याच्यामध्ये 10 रुपयामध्ये गोरगरिबांना मी जेवण देणार आहे 10 रुपयामध्ये. मग कोणतरी म्हणाला कदाचित भाजपा 5 रुपये देईल, म्हटलं आनंद आहे. जर का आम्ही 10 रुपये देतोय भाजपाने 5 रुपयात, म्हटलं आपण आम्ही दोघं मिळून पाहिजे फुकट देऊ, कारण सरकार आमचं असणार आहे. पण मुळात गरिबांना स्वस्त दरामध्ये सकस अन्न देऊ ह्यालाच म्हणतात समविचार. मग किती रुपयांनी देतोय हे एकमेकांमध्ये ठरून बसून ठरवता येईल. आणि जसं हे मी म्हणतोय की सुदृढ आणि निरोगी महाराष्ट्र, त्याच्यासाठी सकस अन्न पाहिजे. सकस अन्न म्हटल्यानंतर आरोग्य पाहिजे.
प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करणार म्हणजे करणार हे वचन आहेच. पण आता मी इथे गेलो होतो अकोलकोयासारख्या दुर्गम भागामध्ये, त्या जिल्ह्याच्या ठिकाणी जरी हॉस्पिटल असलं तरी त्या दुर्गम भागामध्ये खेड्यापाड्या वाड्या वस्त्यांमध्ये अँब्युलन्स सेवा कशी देणार. मागे एकदा आदित्य आलं होतं आणि त्यांनी त्या नंदुरबारमध्ये बोट सेवा बोट अँब्युलन्स सुरू केली. तसंच आपलं जे वचन तिथे आहे की आम्ही बाईक अँब्युलन्स सुरू करू. कारण अनेक ठिकाणी असे आहेत की जायला गाड्यांचे रस्तेच नाही आहेत, तिकडे बाईक अँब्युलन्स देऊ. आणि त्याही पेक्षा आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक आरोग्याच्या चाचण्या असतात की मधुमेह असतो, वेळेवर कळला नाही तर जीवाला घातक असतो, हृदयविकार असतो, ती चाचणी नीट झाली नाही आणि लक्षात आलं नाही तर प्राण गमवल्याशिवाय दुसरा मार्गच नसतो. कशासाठी गमवायचं? या ज्या काही चाचण्या आहेत त्या तुम्ही जाऊन बघा हॉस्पिटलमध्ये किती लावतात, 25 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये, बरोबर ना डॉक्टर? डॉक्टर आहे तिकडे, तुम्ही पण आहात. मी बरोबर बोलतोय बरोबर की नाही? साधारणतः किती शरीरातली, म्हणजे काँग्रेसवाल्यांची चरबी वेगळी पण शरीरातली चरबी तपासायची असेल तर किती? 150 रुपये पडतात. 150 रुपये आहे परवडणारी गोष्ट आहे? जेवायल्याने अन्न आणि शरीरातली चरबी तपासायला 150 रुपये, एवढी चरबी कोणाला आले बाबा? आणि म्हणून ह्या ज्या काही चाचण्या आहेत, या सगळ्या जीवनावश्यक चाचण्या आपलं सरकार आल्यानंतर मी 1 रुपया त्या चाचण्या करून दिल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा माझं वचन. 1 रुपयात आरोग्याची तपासणी द्या ना. एवढे तुमचे भरघोस आशीर्वाद मिळाल्यानंतर अहो केंद्रात सरकार आलेलं आहे, राज्यात आलेलं आहे, उद्या पुन्हा येणार आहे, आणखीन किती आशीर्वाद घ्यायचे आहेत लोकांचे? लोक आशीर्वाद भरभरून देत आहेत. मग त्या आशीर्वादाची एक परतफेड नाही पण ऋण मागणं हे आपल्याकडे काही आहे की नाही? अनेक ठिकाणी आज सुद्धा मी बघतोय बरोबर आहे, 5 वर्षामध्ये बरीच कामं झालेत, नक्की झालेली आहेत. आणि मला अभिमान आहे जयकुमारजी, तुम्ही सांगा की तुम्ही मंत्री होता, मंत्री आजही आहात, सरकार चालवताना शिवसेनेचा जो शिवसेनेबरोबर वाद झाला तो जनतेच्या प्रश्नासाठी झालेला आहे. पण गेली 5 वर्ष कधीतरी मी शिवसेना म्हणून सरकार अस्थिर करण्याच्या ताडे घालण्याचे उद्योग केले त्या लोकांना सांगा, आता सगळ्यांच्या समोर सांगून टाका की होय यावेळेला तुम्ही सरकार पाडण्याचा नीच प्रयत्न केला होता, एकदाही केलेला नाहीये. मला सुद्धा अभिमान आहे जी महाराष्ट्र सरकारने कामं केलेत त्याच्यात शिवसेनेचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे, नक्कीच आहे. एक सुद्धा काम असं नाही की जे चांगलं काम असताना शिवसेनेने त्याच्यामध्ये तंगड घातलेले. मग ही सगळी अशी चांगली एकजूट करून आपण पुढे जातो आहोत. आहेत ना, आज आमचा वचननामा सादर झालेला आहे, उद्या भाजपचा जाहीरनामा येईल. चांगल्या चांगल्या गोष्टी घेऊन माझं तर म्हणणं की कामामध्ये स्पर्धा करूया आपण. चला, लोकांनी आशीर्वाद दिलेले आहेत, चांगल्या योजना कोणत्या आणा त्याची आपण स्पर्धा लावू आणि त्या योजना लवकरात लवकर लोकांना कशा पूर्ण करून देऊ त्याची एक स्पर्धा लावू ना. काय अर्थ त्या देशामध्ये? वेगळं सरकार एक देऊ राज्याला, वेगळं सरकार एक देश बघेल. अरे यांच्या युतीमध्ये बघा काम करण्यासाठी स्पर्धा लागलेली आहे. याला म्हणतात शिवरायाचा महाराष्ट्र. नाहीतर नुसतं बसायचं एका बाजूला आणि याच्या खुर्चीचं तंगडं कसं मोडते ते बघायचं. मग याच्या खुर्चीचे तिचा चारापैकी एक पाय कसा हळूच मी कापेन, मग तो माझा खुर्चीचा एक पाय कापेल आणि दोघही पडू, हे याला नाही युती म्हणत. हे असा कर्मधारीपणा मला शिवसेना प्रमुखांनी कधी शिकवलेलं नाही, कधीच नाही. करायचं ते दिलखुलास. आम्ही तुम्हाला ग्रामीण मध्ये मदत करतोय, तुम्ही शहरामध्ये मदत करा, तुम्ही शहरात मदत करा. मग असं करायचं नाही की तुम्हाला बसायला घोंगडं दिलं आम्हाला दिलं आणि मग तुमचं घोंगडं तुम्ही खेचताय आमचं घोंगडं आम्ही खेचतोय, नाही. करायचं दिलखुलासपणाने, कारण पाठीकडून वार करणारी ही आपली औलाद नाही असू शकत नाही. तो जी वार करण्याची औलाद असेल त्याच्या हातामध्ये शिवरायाचा पवित्र भगवा कधी शोभत नाही. नाहीतर राम मंदिराचा उल्लेख करायचा, प्रभू राम का राम मंदिर मी म्हणतोय हा धार्मिक विषय म्हणून मी नाही म्हणत. जसे प्रभू रामचंद्र हे एक वचनी होते, सत्यवचनी होते, एकदा वचन दिलं की दिलं आणि त्यांनी पित्याच्या वचनासाठी सत्तेचा त्याग केला, त्याचं मंदिर आपण बांधतो. मग त्यांच्याकडनं आपण शिकतोय काय? त्या नुसत्या देवळात जाऊन घंटा बडवणार आणि आरत्या करणार आणि तिकडे राम राम करायचं आणि इकडे हराम हराम करायचं, हे नाही चालणार. करायचं तर छान करायचं, एक अभिमानाने करायचं आणि जनतेला सुद्धा वाटलं पाहिजे. कारण मी गेल्या वेळेला सांगितलं होतं शिवतीर्थावरती बोललो की लोकसभेला जी निवडणूक झाली त्या निवडणुकांमध्ये 2 राज्यांमध्ये युत्या झाल्या, एक आपली शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती आणि दुसरी उत्तर प्रदेशमध्ये सपा बसपाची युती, म्हणजे अखिलेश आणि मायावती. निर्णय लागल्यानंतर काय दिसलं, निकालामध्ये काय दिसलं आपल्याला? महाराष्ट्राने मोदीजींना भरघोस आशीर्वाद दिले, दोघांची आपली युती जनतेने तुम्ही स्वीकारले, तुम्ही आशीर्वाद दिले.
पण उत्तर प्रदेश मध्ये जे एकमेकाच्या उरावर बसले होते आणि केवळ निवडणुकांसाठी एकत्र आले होते त्यांना तिथल्या जनतेने लाथा घातल्या. हा फरक आहे. शेवटी जनता विश्वास ठेवते, ती जनता बघत असते. जनता काय आंधळी नाहीये. जनता बघते की बाबा यांच्यामध्ये प्रामाणिकता आहे की नाही, का नुसते यांच्या खुर्चीसाठी एकत्र आलेले आहेत. आपण मनाने एकत्र आलेलो आहोत, विचाराने एकत्र आलेलो आहोत आणि चांगल्या कारभारासाठी एकत्र आलेलो आहोत. म्हणून चांगले एकत्र आलेलो आहोत. जनता आशीर्वाद द्यायला बसलेलीच आहे. ही निवडणूक तर जनतेने हातात घेतलेली आहे. जनता आशीर्वाद देणार आहे आणि तो आशीर्वाद दिल्यानंतर एक आनंदाचे, सुखासमाधानाचे एक दोन चार क्षण तरी या जनतेच्या आणि महाराष्ट्राच्या आयुष्यात आणूया. आणि ती आणण्यासाठी ही आपली युती झालेली आहे. ही शपथ घेऊन उद्याच्या निवडणुकीला तयार राहूया. मला खात्री आहे केवळ धुळे शहरच नाही, धुळे ग्रामीणच नाही, तर आसपासचा पूर्ण परिसर आणि संपूर्ण महाराष्ट्र तुम्ही या वेळेला भगवा आणि भगवा केल्याशिवाय राहणार नाही. आणि तसा आत्मविश्वास बाळगून तूर्त मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक मिनिट, आपल्या जागेवर सर्वांनी उभं राहायचंय. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता होईल. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्च वंग विंध हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाए तव जय गाथा जनगण मंग.